कोल्हापुरातील शिवप्रेमींच्या वतीनं 6 आणि 7 जुलै या दिवशी रायगड ट्रेक आणि गड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. कोल्हापुरातील सुमारे 300 मावळे या मोहिमेत सहभागी होणार आहेत अशी माहिती नंदकुमार पिसे आणि गजानन विभूते यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापुरातील शिवप्रेमींच्या वतीनं गेल्या 25 वर्षांपासून रायगड ट्रेक मोहीम आयोजित केली जाते. कोरोनामुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पिसे आणि गजानन विभूते यांच्या पुढाकारातून 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजता निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन होईल. त्यानंतर रायगड ट्रेक मोहिमेला सुरुवात होईल. संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्याला भेट आणि धर्मवीर संभाजीराजे स्मारकाचं दर्शन घेतलं जाईल. त्यानंतर डेरवण इथल्या शिवसृष्टीला भेट दिली जाईल. पाचड इथं मुक्काम करून 7 जुलै रोजी रायगड चढण्यास सुरुवात होईल अशी माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला दुग्धाभिषेक, जगदीश्वराचं दर्शन घेतल्यानंतर गडावर स्वच्छता मोहीम असे उपक्रम होणार आहेत. या पत्रकार परिषदेला संजय जाधव, विश्वास सूर्यवंशी, प्रवीण पाटील, प्रशांत पिसे उपस्थित होते.